आमदार साहेब, 14 नंबरच्या अनंत नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनावर काल गोळीबार झाला, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली, काही शोध लागतायत, परंतु जुन्नर तालुक्यामध्ये असे प्रकार तर वाढीस लागलेले आहेत. आपण तालुक्याचे आमदार आहात, काय सांगाल? जी काय 14 नंबरला अनंत ग्रामीण पतसंस्थेमध्ये घटना घडली, जो काय हल्ला त्या मॅनेजरवर झाला, तो हल्ला फक्त मॅनेजरवर नसून जुन्नर तालुक्याच्या अस्मितेवर तो हल्ला आहे असं मी समजेल. जुन्नर तालुक्याचे शेतकरी समृद्ध करण्यामध्ये जवळपास 250 स्थानिक जुन्नर तालुक्यातल्या पतसंस्था काम करत आहेत आणि अर्थकारण बळकटी करण्याच्या संस्थेवर हल्ला आहे असं मी समजेल. आणि निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्याची शांतता भंग करणारा हा जुन्नर तालुक्यातला अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. ही घटना घडल्यानंतर मी काल मुंबईला होतो, मला जेव्हा आमचे मित्र सरपंच विक्रम भोरे यांच्या मार्फत ते कळाल, त्यानंतर लगेच मी गृहमंत्री वळसे पाटील साहेबांशी बोललो, SP साहेबांशी बोललो. त्यांनी तात्काळ पावलं उचलून तिथं तपासासाठी SP साहेबांचं पथक कालच आलं होतं. आज आदरणीय IG मनोज लोहिया साहेब आले. अशीच एक सिमिलर घटना नगरमध्ये घडली होती, त्याचे SP मनोज पाटील साहेब इथं आलेले. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली, CCTV कॅमेरेचे फुटेज चेक केले, ते कुठल्या मार्गाने गेले, त्या मार्गावर त्यांना कुठल्या पद्धतीने त्यांचे कपडे काय सापडले याची मनोज लोहिया साहेबांनी माहिती दिली आहे. आणि हा सराईत गुन्हेगाराचा जे काही हे घडलं आहे, हे सराईत गुन्हेगारांनीच केलेलं आहे, ते काही स्थानिक गुन्हेगार नाही असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्याची मोडस ऑफ ऑपरेटिव्ह ही आहे की दरोडा टाकायचा आणि गोळीबार करून निघून जायचा. आता तिथं तपास ते सगळे दोन्ही SP IG हे बसून निश्चित प्रकारे करतील. पण ही जी घटना घडली आहे त्यानंतर आपल्याला नक्की काय बोलतील पाहिजे, या घटना घडली याच्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून काय काय आपल्या सुरक्षेच्या भावनेतून पुढे गेलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाची गोष्टीवर लक्ष देणं सर्व लोकप्रतिनिधींसह माझीही ती जबाबदारी आहे. विशेषतः या घटनेनंतर अनेक संस्थेचे कारभारी आणि तिथले कर्मचारी आहेत हे भयभीत झालेले आहेत. आणि अशा भयभीत वातावरणामध्ये ही संस्था कशी चालवायची आणि कसं पुढे जायचं अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ती भावना आहे. म्हणून कालच मी ठरवलो आहे, मी गृहमंत्री वळसे पाटील साहेबांशी बोललो आहे, ते त्या 3-4 दिवसाची आपल्याला एक वेळ देणार आहे, ज्यामध्ये गृहमंत्री वळसे पाटील साहेब, मनोज लोहिया साहेब, आपले SP अभिनव देशमुख साहेब, त्याचबरोबर ह्या तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी, प्रमुख संस्थांचे सर्व चेअरमन, ह्या तालुक्यातल्या सर्वच पतसंस्थेचे चेअरमन आणि त्यांचे कर्मचारी याची एक विचारमंथनाची बैठक बोलवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, की जेणेकरून सुरक्षेच्या उपाययोजना घटना घडू नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, घटना घडत्याच्या वेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि घटना घडल्यानंतर आपल्याला काय काय करावं लागेल याच्यासाठी चर्चा घडून आणण्यासाठी ही बैठक आपण येत्या 8 दिवसामध्ये इथे लावतो आहे. स्वतः गृहमंत्री वळसे पाटील साहेब त्याला येणार आहेत आणि पोलिसांच्या मार्फत पतसंस्थेचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या बैठकीचा निश्चित प्रकारे फायदा होईल. शेवटी घटना घडत असताना जो कोण गुन्हेगार असेल तो कुठल्या मानसिकतेने येईल आणि काय करेल याचा काय अंदाज नसतो, त्या दृष्टिकोनातून आपलं पुढं कसं गेलं पाहिजे यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. विशेषतः जुन्नर तालुक्याचा कायद्याने व्यवस्था सुरक्षित राहावा म्हणून लोकप्रतिनिधी आणि पोलीस हे कायम झटत असतात. पोलिसिंगच्या माध्यमातून जे काय रेग्युलर तालुक्यातले जे क्राईम्स असतील त्या दृष्टिकोनातून पोलीस काम करत असतो. पण ही आता एक वेगळी घटना घडली आहे आणि म्हणून ही वेगळी घटना आणि भविष्यातले जे काही धोके ते लक्षात घेऊन पोलिसिंगमध्ये काय काय बदल केले पाहिजे, पोलिसांनी याच्यापेक्षा याच्यामध्ये काय सतर्कता दाखवली पाहिजे याच्यासाठी पण त्या चर्चेमधून निश्चित प्रकारे मार्ग निघेल. ह्या तालुक्यातल्या प्रत्येक संस्था आणि प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहिला पाहिजे याच्यासाठी कडक बंदोबस्त आणि कडक उपाययोजना येत्या काही कालावधीमध्ये आपल्याला ते करावे लागणार आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं मात्र तालुक्यातल्या नागरिकांना मी सांगू इच्छितो. सर, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये असे प्रकार वाढीस लागलेले आहेत,
मागच्या आठवड्यामध्ये निरगुडसर या ठिकाणी गृहमंत्र्यांनी ज्या दुकानाचं उद्घाटन केलं तेच दुकानसुद्धा आज फोडलेलं आहे. नारायणगावसारख्या ठिकाणी, धनगरवाडीसारख्या ठिकाणी दिवसा ढवळ्या लोकांच्या गळ्यातले दागिने राजरोसपणे चोरी होत आहेत. कुठंतरी कायद्याचा वर्दीचा धाक कमी होतोय का? कायद्याचा धाक कमी होतो किंवा नाही होत याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण असे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हेल्मेट घालून दुचाकीवर जाऊन अशा घटना अनेक घडत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. मग हे घटना कशामुळं घडतात, का घडतात आणि कशा पद्धतीने याला जेरबंद लागण्यासाठी आता पुढं वाटचाल केली पाहिजे याच्यावर आपल्याला आता फोकस केलं गेलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाची जबाबदारी, संस्था चालकांपासून, नागरिकांपासून, लोकप्रतिनिधींपासून, पोलिसांपासून, माध्यमांचे जे बातमीदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे गेलं पाहिजे आणि हे जे काय गुन्हे घडतात किंवा हे जे काय गोष्टी घडतात ते भविष्यात व्हायला नाही पाहिजे. एक वेगळ्या दृष्टिकोनातून आता पोलिसिंग हे निश्चित केलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत नव्हत्या. ठीक आहे, दरोडा पकडायचा, दरोडा व्हायचा, त्या दरोड्यातून बंगल्यावर जेव्हा दरोडा व्हायचा तेव्हा मारहाण व्हायची, अन्य अजून काही प्रकार होणार किंवा एखाद्या संस्थेवर दरोडा झाला तर तो दरोडा करू. पण ही जी घटना आहे ही गुन्हेगारीच्या एक वेगळ्या दिशेने वाटचाल करणारी घटना आपल्याला आज पाहायला मिळाली आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पोलिसाच्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, त्या दृष्टिकोनातून वाटचाल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीच ती बैठक आयोजित केलेली आहे आणि पोलीस त्या दृष्टिकोनातून काम करतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे.